यंदा उन्हाळ्यामध्ये शाळांना 41 दिवसांची उन्हाळी सुट्टी असणार आहे आणि उन्हाचं प्रमाण वाढल्यामुळे आजपासून 7:30 ते 11:30 या दरम्यान शाळा भरवल्या जाणार आहेत। उन्हाचा तडाखा वाढत असल्याने बुधवारपासून जिल्हा परिषदेच्या शाळा सकाळच्या सत्रात भरणार आहेत, तर एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात वार्षिक परीक्षा होईल आणि 2 मे पासून उन्हाळी सुट्टी लागणार आहे। प्राथमिक शाळांमधील शिक्षकांना वर्षातल्या 365 दिवसांपैकी 76 दिवस पगारी सुट्ट्या रविवार वगळून असतात, त्यात उन्हाळी आणि दिवाळी सुट्ट्यांचाही समावेश असतो। आता विद्यार्थ्यांची वार्षिक परीक्षा एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात घेतली जाणार आहे। 1 मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा झाला की दुसऱ्या दिवसापासून सर्व शाळांना सुट्ट्या असणार आहेत। सध्या उन्हाचा तडाखा वाढत असल्यानं दरवर्षीप्रमाणे 1 मार्च पासून जिल्हा परिषदेच्या शाळांची वेळ बदलण्यात आली असून शाळा या सकाळच्या सत्रात भरणार आहेत। उन्हाचा तडाखा वाढण्यापूर्वी सर्व मुलं आपापल्या घरी जातील अशी शाळेची वेळ असणार आहे। जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी या संदर्भात अंतिम निर्णय घेतल्यानंतर शिक्षणाधिकाऱ्यांनी त्यासंबंधीचं पत्र सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना पाठवलं आहे। बुधवारपासून शाळांना सुट्टी लागेपर्यंत शाळांची वेळ आता सकाळीच असणार आहे अशी माहिती देखील प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात आली आहे।